सर्वच पक्षी झाडावर घरटी करतात का? सर्वच पक्षी झाडावर घरटी करतात का? त्यापेक्षा मी असं सांगेन तुम्हाला की पक्षी आणि म्हणले की झाडाचा संबंध येतो, परंतु असे काही पक्ष्याच्या प्रजाती आहेत की ते आयुष्यभर एकदाही झाडावर बसत नाहीत। त्यामध्ये भारतीय धाविक, किटवी, त्याचबरोबर माळढोक, तनमोर आणि क्विल, म्हणजे त्याला आपण लावा म्हणतो, सँडग्रूज ज्याला भात तितर म्हणून मराठीमध्ये ओळखलं जातं, हे असे पक्षी झाडावर नाही बसू शकत नाहीत। झाडावर तर झाडावर का बसू शकत नाहीत? तर पक्ष्यांना नॉर्मली चार बोटं असतात, पुढे तीन आणि पाठीमागं एक बोट असतं। या बोटाचा वापर फांदी पकडण्यासाठी होतो, परंतु या पक्ष्यांना निसर्गाने तीनच बोटं दिलेली आहेत। म्हणजे फांदी पकडण्यासाठी आवश्यक जे चौथं बोट आहे, अंगठा आहे म्हणून आपण त्याला, तो त्या पक्ष्यांना दिलेला नाही आहे। त्यामुळे हे पक्षी फांदीवर बसूच शकत नाही, त्यामुळे हे पक्ष्यांचं सर्व जीवन जमिनीवरच जातं। मग त्यांचं घरटंसुद्धा जमिनीवरच असतं। मग घरटं जमिनीवर म्हणल्यानंतर साधारणपणे असुरक्षित घरटं झालं। जमिनीवरच्या घरट्यावर कुणी पोचू शकतं, साप, घोरपड, मुंगूस या घरट्यातून त्यांची शिकार होऊ शकतो। परंतु होतं काय पहा, निसर्गाने त्यांना जरी पायाचा अंगठा नाही दिला, पण निसर्गानं त्यांना दुसऱ्या देणग्या खूप छान दिलेल्या आहेत। कोणती देणगी छान दिली आहे त्यांना? तर ते जे घरटं जमिनीवर करतात, त्या घरट्यामध्ये त्यांची जी अंडी असतात, ती अंडी ही पूर्णपणे जमिनीवरच्या खडकांच्या रंगांना मॅच करणारी असतात। त्यामुळे आपण जर तिथून चालला असेल किंवा एखादा शिकारी चालला असेल तिथून, तर ती अंडी सहजासहजी त्याला दिसून येत नाही, ती एखादा दगड पडल्यासारखं वाटतो। त्याचबरोबर अंड्यातून पिल्लं ज्यावेळी बाहेर येतात, तर ही पिल्लांना इतर पक्ष्यापेक्षा लवकर पिसं येतात, आणि यांची पिसं आणि यांचा रंग पूर्णमध्ये जमिनीवर मातकट रंगाचा असतो। धोका जाणवला की आई वडील पिल्लांवर कॉल करतात, कॉल केला की पिल्लं आपलं शरीर आकसून घेतात, मान आत घेतात, चोच आत घेतात, आणि दगडाच्या गोल गोट्यासारखे ते एका ठिकाणी बसून राहतात। त्यामुळे आपल्या पायाशेजारी जर तो पक्षी असेल तर आपल्याला लवकर ओळखून येत नाही। म्हणजे हे निसर्गाने त्यांना दिलेली देणगी आहे। दुसरी देणगी म्हणजे काही जे शिकारी असतात, मुंगूस म्हणा, घोरपड म्हणा, साप म्हणा, गंधाच्या पिछा करत आपली शिकार पकडत असतात, आणि निसर्गाचं वैशिष्ट्य बघा, अशा जमिनीवर घरटं करणाऱ्या पक्ष्यांच्या पिल्लांना निसर्गानं गंध दिलेला नाही आहे। हे गंधविरहित पिल्लं असतात, त्यामुळे यांची शिकार सहजासहजी होत नाही। जर त्यांनी हालचाल केली आणि ती नजरेस पडली तरच त्यांना धोका होतो। आता टिटवी जी पक्षी आहे, टिटवी आपलं गावी पिल्लांना संरक्षण देण्यासाठी खूप कालवा करते। त्या कालव्यामध्ये काही कर्कश आवाज असतो, तो आपल्याला नॉर्मल वाटतो, पण इतर प्राण्यांना तो असह्य आवाज, आणि ते त्याचा आवाज जोर जोरात त्याच्याजवळ काढतात, त्याच्याजवळ येतात, त्याच्या कानाजवळ उडत उडत ओरडतात। त्या असह्य आवाजामुळे ते तिथून पळून जातात। नॉर्मली आपण पाहतो टिटवीचा आवाज संध्याकाळी पण आपल्याला ऐक येतो। त्यावेळी आपले जुने लोक म्हणायचे, आमच्या आजीच म्हणायची की टिटवीचा आवाज यायला लागला म्हणजे आता कोणतरी मरतं आहे, पण अशुभ मानलं जातं। तसं नाही आहे, कारण ती संध्याकाळी का ओरडते, तर तिची पिल्लं जमिनीवर असतात, आणि संध्याकाळीसुद्धा पिल्लांना धोका असतो, कारण संध्याकाळीसुद्धा अनेक शिकारी शिकार करण्यासाठी बाहेर पडलेले असतात। अशा शिकारींना पिटवण्यासाठी टिटवी रात्रीसुद्धा ओरडत असते, त्यामुळे ती तिचा खरा धोका पिल्लांना असतो। परंतु काही ग्रामीण भागामध्ये म्हणा गैरसमज आहेत की टिटवी घराच्या वर ओरडू लागली की कोणाचा मृत्यूची सावट आली का काय, तसं काय नाही आहे। मग पक्ष्यांच्या घरट्यामध्ये आता तनमोर, मग आपण मगाच म्हणलो तनमोर, माळढोक हे दोन जे पक्षी आहेत, त्यामध्ये आता पिवळ्या पायाचा लावा, ह्या तीन प्रजाती जमिनीवरच घरटं करतात, आणि काही माळरानावरच्या अतिक्रमणामुळे वाढलेलं जे औद्योगिकरण आहे, त्यामुळे न कळत यांचा आदिवास खूप मोठा डिस्टर्ब झालेला आहे, नष्ट होत चाललेला आहे, त्यामुळे यांच्या संख्येवर प्रचंड परिणाम झालेला आहे। आता माळढोक आणि तनमोर तर हे धोकाग्रस्त, संकटग्रस्त पक्षी म्हणून आता ओळखले जातात, आणि त्यानंतर आता पिवळ्या पायाचा लावासुद्धा एक संकटग्रस्त पक्षी म्हणून आता त्याचीही नोंद होऊ लागलेली आहे। का?